महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली असून बुधवारी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. या प्रभागातून बोरुडे यांच्यासह नगरसेवक संपत बारसकर आणि अन्य इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत मुलाखत दिली. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांनी मोठं शक्तीप्रदर्शन करीत पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखत दिली. या शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे यांच्यासह शिवाजी साळवे, पार्वती राजेंद्र तागड, ज्योती सतीश ढवण, मीना शिवाजी चव्हाण, संपत बारसकर यांचा समावेश होता. डॉक्टर बोरुडे यांनी या मुलाखतीच्या निमित्त शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी करण्यावर शिक्कामोर्तब केलं. विद्यमान नगरसेवक संपत बारसकर याच प्रभागातून सर्वसाधारण जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहेत. प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादीचे 4 उमेदवार बहुमतानं विजयी होतील असा विश्वास इच्छुकांनी व्यक्त केला आहे. पक्षाच्या सर्व महिला अधिकारी व सर्व पदाधिकारी यांना आज पक्षाकडे विनंती करतो आणि गेल्या 5 वर्षापूर्वी आपण मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवारी उमेदवारी दिली. त्या उमेदवारी दिल्यानंतर प्रभागातील नागरिकांसाठी तसेच अहमदनगर महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा गटनेता केल्यानंतर सर्व नगरसेवकांसाठी व शहरातील जे प्रमुख प्रश्न असतील त्यांच्यासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सतत काम करण्याचं आम्ही सर्व कुटुंबचा मित्रपौरात घडत आलेला आहे. तरी आमच्या सर्व कामाची पाणी पाहून आम्हाला पक्षाने उमेदवारी अशी विनंती करतो. धन्यवाद. आणि माझं एक सच्चा कार्यकर्ता या ठिकाणी काम करत असतात. 25 वर्षापासून ज्याला जर त्या ठिकाणी अन्याय होत असत तर पूर्ण शहरामध्ये त्याचा संदेश या ठिकाणी जाऊ शकतो आणि या दृष्टी पुढे तो माझा विचार व्हावा असं मी या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी मान्यवाद. सर्व मान्यवरांना जर योग्य उमेदवार
पाठिंबा असेल किंवा योग्यता असेल तर उमेदवारी द्यावी अशी मी विनंती करीन. चव्हाण, मला समाजसेवा करण्याची खूप आवड आहे. इथून मागे पण खूप समाजसेवा केली म्हणजे माझ्या सर्वच परिवारांना समाजसेवा करण्यात अतिशय आनंद आहे. माझे पतिदेव म्हणजे आमची आपले हे तरुण वर्ग वर्गासाठी संभाजी राजे पुस्तक केंद्र स्थापित करून तरुण वर्ग वाम मार्गाने जाऊ नये म्हणून त्यांना शरीर सौष्ठ सल्ला देऊन त्यांना चांगल्या प्रकारे कामी लावले. परत आपले आपल्या परिसरात गोमाता कसायच्या तावडीतून भाकड गाय सोडून आणून परिसरातील सर्व लोकांना म्हणजे असं गाई शेण दूध सर्वांना भरपोच करतो असं असे अनेक ना अनेक सम. परत आपलं हे आमचे गुरुवर्य भाविक भाऊ महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनात सत्य सामाजिक भरपूर असे लोकांपर्यंत ज्ञानेश्वरी पारायण कथा आणि असं भगवद्गीता लोकांपर्यंत पोहोचवावी यासाठी आम्ही अखंड हरिनाम सप्ताह गेली 20 वर्षापासून हा कार्यक्रम आपल्या तिथे राबवित असतो. आमचं जगदंबा क्लॉथ सेंटर कापड व्यवसाय असल्यामुळे जनसंपर्क जास्तीत जास्त असल्यामुळे लोकांचा आम्हाला जास्त सहवास आहे आणि इथून पुढील सर्व राष्ट्रवादी आपल्या प्रभागातील सर्व कामे आम्ही कटबंदीने करणार ही आमची माझी इच्छा आहे. मुलाखतीवेळी सर्व इच्छुकांचे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.